सासूबाई, मला ना उद्या लग्नाला नाही जमणार. उद्या माझा कोरडा दिवस आहे. कोरडा दिवस? ह्यो कोणता नवीन उपास? आणि फराळाचं आहे ना घरात. यांना फक्त खायचं सुस्त आहे. आरोग्याकडे बघा जरा. अहो, चिकुनगुनिया रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळलाच पाहिजे. चिकुनगुनिया कोरडा दिवस? काय बी डोसक्या शिरण, डोसकच रिकाम आहे. काय म्हणलाय सा? नाही, हे आपला चिकुनगुनिया रोग हा डास चावल्यामुळे होतो आणि या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. हो सासूबाई, म्हणूनच घरातली पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा तरी घासून पुसून कोरडी करून मगच त्यात पाणी भरून झाकून ठेवावी. पण काय हो, जे पाण्याचे साठे रिकामी करता येत नाही त्यांचं काय? अशा पाण्यामध्ये टेमिकॉस कीटकनाशक टाकायची आणि पाण्याच्या मोठ्या साठ्यामध्ये गप्पी मासे सोडायचे. आलं ध्यानात. ही अशी नारळाची रिकामी शाळी, करवंट्या, रिकाम्या बाटल्या, फुटक्या बादल्या, टायर यांचा नायनाट करायचा. पाणी साठून राहत ना त्यामध्ये. ह्या बया, एवढंच नव एवढंच नाही, कूलर, फ्रीज यामधलं पाणी आठवड्यातून एकदा बदलायचंच. म्हणजे बरंच काही बदलायचं की हो? बायको सोडून समज, ती कसली बदलताय? आधी घरातली फाटकी मच्छरदानी बदला नवीनाना, पोरा बाळासनी डास चावायला नग, आणि घरातील समद्यानी पूर्ण अंग झाकील अशीच कापड घालायची. एकदम बेस्ट. तुमचं डोसकं हळूहळू काम करायला लागलं तर. चला मी चलतो. गावामध्ये कीटकनाशक धूर फवारणीच्या फेऱ्या करायच्यात, कामाला लागलं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा. हो, कमी मुदतीचा तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि सांधे दुखी ही चिकुनगुनियाची लक्षणं आहेत. तेव्हा करूया नायनाट डासांचा प्रतिबंध, करूया चिकुनगुनियाचा.